दत्त भाव माधव भाव ले माई दत्त भाव इले कौन राखू का कहीं ले दत्त भाव दत्त भाव माई माधव भाव काय झाला या तरी मी बजावून गेलेलोय कोणी वालांडली ही रका अण्णा इले काल रात्री लावलेले दिये इजले चूल पण इजली हो यामुळे जोर धरलेलो दिसता मी सांगितलेलंय ही अमावस्या घात करू बघता रघु काका आता तुम्हीच काय तर निस्तारा निस्तारुकच व्हाया अण्णा शुभ कार्य करू बघता त्याच्यात वीग नाहीये घरात सुख नांदाचा नाही भाऊजी बांधून टाका सगळा येवासलेला सगळा पार पडून देव कोणीतरी कुवाळ घेऊन या माधवा जान दत्ता बांधून टाका बांधू बाजूक राहू अंगलट येत सगळा नको बांधून टाका हे पाय ठेवले मा पायसर ठे बंदोबस्त केलाय ही रका वावत्या पाण्यात सोडू होई छाया पाय धूक पाणी आण पांडू रका गोळा करूक लाग उलटूच नाही ना बंदोबस्त केलाय मी अरे पांडू काय करतास या अरे माता जागेवर बसायची बंदोबस्त केलेलो ना यावा तुम्ही यावा खोड्या हाय जा अगो बघतोस काय पायावर पाणी होत त्यांच्या भाऊजी अगदी देवासारखा इलाज बघा तुमकाच बोलाना पाठवणार होते मी नाथा बरोबर अण्णा खया वरत पण आम्ही जाऊक नाही म्हटला झोपले तर झोपान दे तरी आपण काळजी घेऊ होई ही उदी अण्णाच्या पोटात जाऊ होई दात किती काढतोस हा कसा कायच करणार नाही ग तुका अगे इथं सगळं अण्णा मानतात काय वहिनी अण्णा काय मी आजच ओळखत अगे तो नायच म्हणतलो तुम्ही एक काम करा ती उदी त्याका चाक सुन द्या
अण्णा उठलेत वाटते मी अण्णांक भेटा नेते तुमचं काय काम आहे का त्यांच्याकडे ज्या कामासाठी इलंय त्याच रावला सांगूचा वहिनी नेण्यानी तुमका शून शोधलिया काय माधवा लाजता वाटता तर तसंच आहे वहिनी चहा वरतीच पाठया लक्षात ठेया उदी घालूची त्याच्या चात होय येत मी दत्ता चाय ठेवते मी तेवढी चार भांडी भरान ठेवा होय ओ नवरदेव माधवा माधवा अरे तुकाच नवरदेव म्हणले आता झाला घोडो मैदान लांब नाही हा सून येणार म्हणा ऐक किती खुश झालेला बघितलंस ना हा अरे हा हा काय आता लाजा नको पोरगी सांगून इली हा मुहूर्त निघालो की झाला पण मी अजून पोरगी बघितलेलीच नाही हा बघितली नाही म्हणजे दाखवल्याशिवाय ऐकायला लगीन लावून देणार हा काय पण माका आवडलीच नाही तर नेने काकांनी स्थळ शोधल्याने चांगलाच असात पण माका अजून माझा शिक्षण पुरा करूचा हा काय लगीन झाल्यावर पण करशी अरे दत्ता माझा काय माझा अजून लगीन करूचा वय नाही हा कधी स्वतःकडे बघितलंच काय एक दोन वर्षांनी चार पोरांचं बापूच वाटशील दत्ता तू काय कळूचा नाही अरे काय मका लग्नाचा एवढ्यात माधवा इला नसत करून टाक अरे पण माझो शब्द शेवटचो तरी एकदा माधवा विचारून घेतलंस तर तो माझ्या शब्दावर नाही आणि त्याच्यात तेवढी हिंमत पण नाही मग हुकलेक भाऊ जाऊचा केव्हा आज आज कळवून टाकणे नाही पोरगी बघूचा कार्यक्रम त्याच्याकडे वयत पण अण्णा हुकलेकडचे अण्णा नायक त्याच्या घरात पाऊल टाकूचा नाही बरं मी सांगते नेण्या तो पाहुण्यांका बोलायत घराकडे ठीक आहे होत नारड्यात अण्णा अरे त्रास होय आज तरी करू नको आता काय धाड भरली अरे नाही काय जाऊ नाही पण आता झिलाचं लगीन काढलं काय होऊक नको अरे तब्येतीचा म्हणतोय मी आता सून घरात येतली काय होऊक नको आता मी सांगतोय म्हणन तरी तू पण ना आण गो हा पण दे आज माधवासाठी पोरगी बघूक जाऊचा तयारीक लागा आज मगे नाही चलात निक काय रे चोंट्या दारू प्यायल्यावर माणूस असा विचित्र वागतो नाही साहेबानू म्हणजे कधी एखाद्या वेळेक एखाद्या माणसाचा तोल जाता हो हा आणि अण्णांच्या डोक्यात काय कमी टेन्शनात काय नाही तर काय स्वतःची कामा गावातले व्यास नाही म्हणजे माणसाने टेन्शन घेऊन घेऊन घ्यायचा तरी किती हा अहो दुसरो तिसरो माणूस असतो ना अण्णांच्या जागेवर तर सपशेल अटॅक आणि एवढ्या सगळ्या व्यापातून तुमच्यासाठी येळ काढतात की नाही अण्णा हा आणि तुम्ही आपला काहीतरी खायच्या एका दिवसाचा घेऊन बसला इसरा बघू सगळा झाला गेला इसरा इसरला हा पाटणकर कधी येतले संध्याकाळी अण्णा निमरासून येऊ जातील काय निरूप देऊचो असा
त्यांना सांग आत्ता यायला. आत्ता लगेच? हो म्हणावं मी रागवले. नाही तर काय म्हणूच, आता मी म्हणतोय बरोबर पण. आता पण काय त्याच्यात? अण्णांनी मोठ्या जिल्ह्याचा लगीन काढल्याने मुलगी बघूक जाऊचा होता. हे बघ त्यांना सांग आधी इथे यायला, नाहीतर ना मी येईन तिथे बोलणी करायला. काय? हो जा तू जा सांग. हा ह्या काय माधवा, अरे अजून तयार नाही झालंस? बसून काय रवलंस? सगळे कामा काय मीच करायची काय? अरे आता मोठ झालोस तू, एवढस होतोस. आता तुझा लगीन झाला ना की दत्ताचा पण लगीन होईल. माझ्या लग्नाचे नको काय करू. कित्या काही बघितलंस की काय? मी माका कोणी विचारता? तुम्ही माझ्यासाठी लाखात एक पोरगी बघशाल, त्याच्यासाठी माका मेहनत करूक नको. बरं आहे, काय काय सामान घेऊचा आता सांग. मी पिशे भरून ठेवलेले हत. हा आता तू तुझी तयारी कर. आहे माका कोण बघणार हा थैसर? आणि कोणी बघितल्यानी तुझा पण उरकून टाकू. आहे माका कोण बघूच्या वयनी, मी पण येणार. हा मी काय म्हणते दत्ता, अभिरामासाठी पण एक पोरगी बघूया. आहे वहिनी बघूया. आहे सगळ्या झिलांची एवढी काळजी घेतलंस तू तुझी लेख म्हणत झिलांचाच कर तेवढा, माका घरातच बसव. त्याच्याकडे तू लक्ष देऊ नको. अभिरामा तू हैसरच थांब. हा आधी तुझ्या वहिनीक दादाक बघू दे, मग तू बघ. हा गुणाचं गो माझं झील. आहे सगळी जातास ना, मग मी पण येतल. चला सगळेच चला, घर उघड्यावर टाका आणि चला. काय गो छाया, घरात कोण नको काय? आणि नाना सत्ते. अगो त्यांकाच काय व्हाया नको, ता बघूक नको काय? हा अभिराम पण असा तू हयस थांब, कळला? दत्ता ते पिशे एकदा बघून घे. हा होय चल अभिरामा. माधवा चल हे कपडे घाल नि तयार हो. हा आटप लवकर. काय माधव शेठ गोष्टी लिहतास ना, मोठे लेखक जातलास. तुमची गोष्ट तुम्ही कधी लिहतलास तेव्हा लिवा, पण आत्ता मी सांगतोय ती गोष्ट लिवा. एका पोरग्याक त्याच्या आवशी बापाशीन जबरदस्तीन बोल्यावर चढवलेनी, मगे त्याची हिरोईन भर माडवात धावत इली आणि म्हणाली हो माझो असा. मगे काय बापाशीन पोरग्याक गोळी मारून उडायल्यान गोष्ट संपली. अरे एकी वांगडा फिरलस, दुसरी वांगडा लगीन करतस, मगे तू ज्याच्या वांगडा फिरलस ता काय गप बसणाऱ्यातला हा? हा समजता इला दारात तर काय करशील? फसवलंस ना त्याका, झालंस ना शेवटी लग्नाक तयार? माका ह्या लगीन करूच नाही हा. खरंच? अरे मग सांग तसा, तुझा लगीन त्याच्या वांगडाच हो खोया ज्याच्या वांगडा तुझा प्रेम असा. बरोबर बोलते ना मी? हो हो हो. अरे पण तू अण्णांका कसं सांगतलस, खरा प्रेम असता तर सांगलं असतस ना. सांगतेच मी बघ. मी पैज लावतय तू नाही सांगू शकत. ताया बघच तू, मी अण्णांका सांगतय माका माका ह्या लगीन करूच नाही. हा लागली पैज. चला ह्यो कुंकवाचो करंडो, नायकांची थोरली सून होणार ना ते का देव भयो. झील तयार झालो काय तुझो? बोलवते ते का? आये हा आये हे बघ सगळं सामान घेतलंय बघू. हा बरोबर बरोबर सगळा घेतला. हा बरं सगळा सामान नीट घेतलात ना? हा हा रे माधवा. अरे ये काय हायता माधवा,
अरे जरा कापडा व्यवस्थित कर, पाहिजेस राख नाही मा, हरलास तर किंमत चुकवची लागतली. बरं दिसतो हा माधवा, नानांच्या पाया पड. सुखी राहू हा. येताना गोड बातमी घेऊन ये. बरं चला माधवा, चल चल आहे, चल चल माधवा चल. गो याच्याकडे लक्ष ठेव, खाऊ देत आहे का आता स्वतःच खाशील. माधवा पेढे घेऊन ये रे त्यांना. माझ्याशिवाय कोणाचं लगीन थाटामाटात होत बघतय. अण्णांनू, चलत राहा पुढे, येते निघा. नानू निरोप असा, बोलवला नाही. सांच्या घेत आहे म्हणाल सांग. ना नानू, पाटणकर बाईंनी सांगितल्याने योग म्हणाल, आणि जर तुम्ही नाही इलास ना तर त्या येतील बोलणी करा म्हणा. एखादे सांग, लवकरच येत आहे म्हणा. हा जा चला. तुम्ही मुलीची काळजीच करू नका. एकदा नायकांच्या घरात ती पडली की पुन्हा तिला माहेरची आठवण होणार नाही. या अण्णा या, या. आता ये बस. नाही रवंदे, मी हाय बसते. मुलीक बोलवा. तुनेला पाण्याची घाई आहे सासरे भुवना. येळ कमी हा, बाकीची पण काम हत. हो आणाव मुलीला. हो ये. मुलाबद्दल अण्णा तुझ्याबद्दल काय सांगायचं आहे ना, त्यांना तर सगळं माहितीच आहे. तुम्हालाच काय त्यांना विचारायचं असलं तर विचार. काय गो, नाव काय तुझा? उज्ज्वला. दीड शिकला आता, लय हुशार असा. पुढे जाऊन मास्तरी होता असा. हा पण घरातली कामा येतात ना? घरातली सगळी कामं तच करता, अगदी आवडीन करता. बर, तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर बोला तुम्ही. मी पैसे लावते, तू नाही सांगू शकत. ताया बघच तू, मी अण्णांका सांगतय, माका माका ह्या लगीन करूच नाय. आमका मुलगी पसंत हा. आणि मग मानापानाचं काय करायचं? फक्त मुलगी आणि नारळ. हा पण एक अट हा, पौर्णिमेच्या आधी लगीन होऊक व्हाया.